सुरुवातीला LIC इंडिया असं टाईप करूया. LIC ऑफ इंडियाची ही ऑथराइज वेबसाईट ओपन होते, तिला ओपन करूया. इथे ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये एजंट्स हेल्पलाईन मॉड्यूल, ऑनलाईन लोन, कस्टमर्स पोर्टल, पे ऑनलाईन, पे प्रीमियम ऑनलाईन असे वेगवेगळ्या विंडोज आहेत. तर आपल्याला कस्टमर्स पोर्टलला क्लिक करायचं आहे. हे कस्टमर्स पोर्टल ओपन झालं. इथे दोन विंडो आहेत, न्यू युजर आणि रजिस्टर्ड युजर. जर तुम्ही पहिली वेळेस ही वेबसाईट ओपन करत असाल तर न्यू युजरला क्लिक करा. तुमची प्राथमिक माहिती भरा, तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल, पॉलिसी नंबर, प्रीमियम पॉलिसी कितीची आहे, ती सर्व माहिती इथे भरा. त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर मग परत ह्याच पोर्टलवरती येऊन रजिस्टर्ड युजरला क्लिक करा. मी आता रजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे मी रजिस्टर्ड युजरला क्लिक करतो. वर आपला मोबाईल नंबर, सुरुवातीला आपल्याला सिलेक्ट रोल, रोल कुठला आहे ते निवडायचा आहे. आपण एजंट आहोत LIC चे की कस्टमर आहोत, आपण कस्टमर आहोत, कस्टमर निवडायचा आहे. त्यानंतर आपला युजर आय डी म्हणजे आपला पॉलिसी नंबर किंवा ईमेल किंवा मोबाईल, तिन्हीपैकी कोणते टाकायचं आहे. मी इथं माझा मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि खाली इथे आपला पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याखाली इथे आपली जन्मदिनांक टाकायची आहे. आणि मग साइन इनला क्लिक करायचं आहे. साइन इनला क्लिक केल्याच्या नंतर मित्रो हे आपलं कस्टमरचं पोर्टल ओपन होतं. कस्टमरसाठी ह्या सगळ्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. यामध्ये आपल्याला इथे आपली स्वतःची पॉलिसी आहे, सेल्फ पॉलिसीज. इथे तुमच्या पत्नीच्या पॉलिसीज दाखवतं आणि इथे तुमच्या चिल्ड्रनच्या पॉलिसीज आणि इथे सर्व पॉलिसीज. यामध्ये तुम्ही सुरुवातीला जर पॉलिसीज ॲड केलं असेल तर हे दाखवतं, नाहीतर तुम्हाला इथं पॉलिसी ॲड करायला सांगितलं तर तुम्ही पॉलिसी ॲड करायचं. मग आता आपल्याला LIC चं हप्ते भरल्याचं विवरणपत्र घ्यायचं आहे, तर ते कसं घ्यायचं. बेसिक सर्व्हिसेसला क्लिक करूयात. बेसिक सर्व्हिसेसला क्लिक केल्याच्या नंतर इकडे उजव्या बाजूला ऑनलाईन पेमेंट रिसिप्ट, प्रीमियम कॅलेंडर, पॉलिसी शेड्यूल, पॉलिसी स्टेटस, न्यू ॲड पॉलिसीज, क्लेम स्टेटस, लोन स्टेटस, पॉलिसी प्रीमियम, पेड स्टेटमेंट असं लिहिलेलं आहे. तर इथं हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 क्रमांकाचं जे आहे पॉलिसी प्रीमियम पेड स्टेटमेंट याला क्लिक करायचं आहे. मग आता आपल्याला 2018-19 या वर्षाचं पॉलिसी प्रीमियम पेड स्टेटमेंट घ्यायचं आहे. तर मग आपल्या पॉलिसीजला क्लिक करायचं, कोणकोणत्या पॉलिसीज आपल्याला घ्यायच्या. आता माझ्या पॉलिसीज आहेत ह्या दोन आहेत, माझं माधव उत्तम कानगुले, कानगुले माधव उत्तम, हे माझ्या नावाच्या हे दोन्ही पॉलिसीज आहेत. तुमच्या जेवढ्या पॉलिसीज असतील तेवढ्या पॉलिसीज तुम्हाला इथं दाखवतं. त्या सर्व पॉलिसीजचं तुम्हाला एकत्रित प्रीमियम जर घ्यायचं असेल, प्रीमियम पेड स्टेटमेंट घ्यायचं असेल, तर सर्व पॉलिसीजला क्लिक करा. सर्व पॉलिसीचे तुम्ही वर्षभरात भरलेले सर्व हप्ते तुम्हाला इथं पाहायला लगेच त्या स्टेटमेंटवर दाखवलं जाईल. आणि जर समजा तुम्हाला सर्व पॉलिसीज ऐवजी काही पॉलिसीजच घ्यायचं आहे तर ज्या पॉलिसीचं घ्यायचं आहे त्याला इंडिव्हिज्युअली क्लिक करा. असं जवळ जर क्लिक केलं तर सर्वच पॉलिसीचं क्लिक होईल. आता मी ह्याच दोन्ही पॉलिसीचे सर्व हप्ते भरलेले आहेत, दोन्ही ऑनलाईनच भरलेले आहेत. आता हे ऑनलाईनच याचं मी पॉलिसी प्रीमियम पेड स्टेटमेंट काढणार आहे. त्याला जनरेट स्टेटमेंटला क्लिक करूया. एक माझी पॉलिसी हाफ इयरली आहे त्यामुळे मी दोन वेळा हप्ते भरले होते, 12,145, 12,145. आणि एक माझी इयरली आहे, तिचं 7,206 ते भरलं होतं. असं मिळून टोटल अमाऊंट 31,496 रुपये हे माझं पॉलिसी प्रीमियम स्टेटमेंट आलं. इथे याला प्रिंट करूया किंवा डाउनलोड करूया. अगोदर आपण डाउनलोड करून घेऊया. PDFमध्ये डेस्कटॉपला आपण हे डाउनलोड करून घेऊया. तुम्ही मोबाईल सेम प्रोसेस तुम्ही मोबाईलवर पण करू शकता. वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर इथं राईट क्लिकला जाऊन इथं डेस्कटॉप साईट क्लिक करा.
तुमची सेम अशीच साईट तुमच्या मोबाईलवरती ओपन होईल आणि तुम्हाला कुठल्याही ब्रँचला न जाता घरीच LIC प्रीमियम सर्टिफिकेट, तुम्हाला प्रीमियम पेड सर्टिफिकेट, सर्व पॉलिसीचं एकत्रित प्रीमियम पेड सर्टिफिकेट घेता येईल. अशा प्रकारे मित्र हो, आता हे आपण जे PDF जे सेव्ह केलेलं आहे तिथूनही प्रिंट काढू शकता किंवा इथूनही तुम्ही प्रिंट काढू